पहिल्या वर्षामध्ये आपण वायरिंगला लागणारी जी काही उपसाधने असतात, वायर्सचे प्रकार याबद्दल माहिती पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे वायरिंग केल्यानंतर त्याची अर्थिंग कशी करावी, अर्थिंगचे प्रकार कसे असतात याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तसेच सुरक्षितता, वायरिंग किंवा इलेक्ट्रिकलची कामं करत असताना सुरक्षितता कशी बाळगावी, सुरक्षितपणे कसे कामं करावीत, हत्यारांची माहिती, हत्यारे कशा प्रकारे आपण सुरक्षितप्रमाणे वापरली पाहिजेत याबद्दल माहिती पाहिलेली आहे. द्वितीय वर्ष तंत्रज्ञ अभ्यासक्रम किंवा सिलेबस यामध्ये जे काही महत्त्वाचे लेसन आपण वर्षभरामध्ये घेणार आहोत याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तर याचे आपण माहिती बघूया. यामध्ये सुरुवातीला असणार आहे डीसी जनरेटर. दुसऱ्या वर्षामध्ये मुख्यतः सर्व मशिनरी याबद्दल माहिती असणार आहे. इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये कंपनीमध्ये असेल, घरामध्ये असतील, जे काही डोमेस्टिक अप्लायन्सेस घरगुती उपकरणं आहेत याबद्दल माहिती आपल्याला मिळते. तसेच मशिनरीमध्ये AC सप्लायवर चालणाऱ्या मशिनरी किंवा मोटर्स, DC सप्लायवर चालणाऱ्या मोटर्स याबद्दल माहिती आपल्याला मिळते. मग DC जनरेटर म्हणजे हे की DC विद्युत निर्मिती केंद्रा जनरेटर आहे आणि त्याचे प्रकार टाईप्स याबद्दल माहिती आपल्याला मिळणार आहे. यामध्ये तीन प्रकार असतात मुख्य करून, शंट जनरेटर, त्यानंतर सिरीज जनरेटर, शंट जनरेटर, सिरीज जनरेटर, त्यानंतर कंपाऊंड जनरेटर. अशा मुख्य तीन प्रकार असतात जनरेटर. हे सर्व जनरेटर जे आहे याच्यामध्ये आपल्याला DC विद्युत निर्मिती करता येते. ती कशी करावी लागते, काय करावी लागते याबद्दल सर्व थिअरी आणि प्रात्यक्षिक असतात. त्याचप्रमाणे नंतरचा टॉपिक आहे डीसी मोटर. याचे सुद्धा प्रकार जनरेटरसारखेच असतात, शंट मोटर, DC सिरीज मोटर, आणि DC कंपाऊंड मोटर. मुख्य प्रकार असतात. या DC मोटर DC सप्लायवर कार्य करतात. DC मोटर्स या DC सप्लायवर कार्य करतात. याबद्दल डिटेलमध्ये माहिती असते. याचे कोणतंही उपकरण असेल, कोणतंही मशिनरी असेल, त्याची रचना, त्याचं तत्व काय आहे, कोणत्या तत्वावर ते कार्य करतं, प्रिन्सिपल काय आहे, रचना, कार्यपद्धती, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कोणते दोष होतात, त्याचे फायदे काय आहेत, उपयोग काय आहे, याबद्दल डिटेलमध्ये प्रत्यक्ष उपकरणाची माहिती आपल्याला या दुसऱ्या वर्षी. विद्यार्थ्यांना सेकंड इयर वायरमन सेकंड इयर दुसऱ्या वर्षामध्ये आपल्याला जे काय DC मोटर्स ज्या असतात ते या ठिकाणी आहेत, त्याचा अभ्यासक्रम आपल्याला आहे या ठिकाणी, याची माहिती आपण घेणार आहोत. तर प्रथम या ठिकाणी मोटर जनरेटर संच आहे आपल्या लॅबमध्ये असतात. DC मोटरची माहिती, DC जनरेटर याचं एक आणि बोर्ड आहे, याचा डिटेलमध्ये आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत. मग DC मोटरचे प्रकार जे आहेत, शंट मोटर, सिरीज मोटर, कंपाऊंड मोटर आणि हे DC स्टार्टर्स असतात. स्टार्टरच्या सहाय्याने आपल्याला हे DC मोटर चालू करायचे असतात. मोटर जनरेटर संच आहे आपल्याकडे. मोटर जनरेटर संचच्या सहाय्याने DC विद्युत निर्मिती होते. पॅनल बोर्डच्या सहाय्याने आपण कनेक्शन केले आहे या ठिकाणी आणि त्यानंतर विद्युत सप्लाय आपण स्टार्टरच्या सहाय्याने मोटरला देतो, मोटर चालू. तर ही माहिती आपण दुसऱ्या वर्षामध्ये पाहणार.
सी मोटर, बी सी जनरेटर, त्यानंतर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन जनरेशन विद्युत निर्मिती विद्युत निर्मिती केंद्रे याचा याच्या ठिकाणी समावेश होतो. जनरेशन ट्रान्समिशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हा एक महत्त्वाचा एक लेसन आहे. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये वीज निर्माण होते, मग त्या विद्युत निर्मिती केंद्राचे प्रकार किती प्रकार आहेत, ती वीज निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये येईपर्यंत बरेच टप्पे असतात, तर ते त्या विजेचं वाहन आपल्याला ट्रान्समिशन करावं लागतं. म्हणजे दुसरा आहे ट्रान्समिशन वीजवून आणणे आणि डिस्ट्रीब्युशन वाटप करणे. तर यामध्ये डिटेल सर्व माहिती मिळते. आपल्याला माहिती आहे की जे MSEB आपण म्हणतो महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, याचे हे तीन भाग आहे, निर्मिती ट्रान्समिशन वाहने आणि डिस्ट्रीब्युशन. याबद्दल डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. त्यानंतर अर्थातच यामध्ये अजून एक महत्त्वाचा जो चॅप्टर असणार आहे तो ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर आहे याचा फार महत्त्वाची भूमिका आहे. वीज वाहून आणणे यामध्ये ट्रान्सफॉर्मरची फार महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर असणारे अल्टरनेटर अल्टरनेटर म्हणजे AC जनरेटर. अल्टरनेटर म्हणजे AC विद्युत निर्मिती करणारा म्हणजे साधन AC जनरेटर. मग याचे प्रकार अर्थात ट्रान्सफॉर्मरचे पण प्रकार यामध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण. यामध्ये सुद्धा AC सिंगल फेज सप्लायवर चालणारे ट्रान्सफॉर्मर, 3-phase ट्रान्सफॉर्मर, त्याचे प्रकार आणि संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला मिळते. अल्टरनेटरविषयी सुद्धा डिटेल माहिती मिळते आपल्याला. AC जनरेटर त्यानंतर महत्त्वाचा एक टॉपिक असणार आहे UG केबल अंडरग्राउंड केबल. मग यामध्ये मागच्या वर्षी आपण जे सिंगल फेज सप्लायसाठी डोमेस्टिक वायरिंगसाठी जे काही वायर वापरायचे असतात याबद्दल माहिती बघितली, केबलविषयी थोडक्यात बघितली, परंतु जमिनीमधून केबल नेले जातात त्याला आपण अंडरग्राउंड केबल म्हणतो, याबद्दल माहिती असणार यामध्ये. त्यानंतर महत्त्वाचा अजून एक चॅप्टर या ठिकाणी आहे वायरिंग इस्टिमेट. वायरिंगचे इस्टिमेट कसं तयार करायचं, इस्टिमेट अँड कॉस्टिंग. जी काय आपण वायरिंग करत असतो घरगुती असेल कारखान्यामध्ये असेल त्याचं खर्चाचं अंदाजपत्रक आपल्याला अगोदर तयार करायचं असतं. त्यामध्ये कोणते कोणते आपल्याला वायर्स वापरायला लागतील, केबल्स वापरायला लागतील, मटेरियल उपसाधने कोणते लागणार, त्याच्या काय किंमती असतील, मार्केट व्हॅल्यू काय आहे, आणि त्याचं एक अंदाजपत्र आपल्याला तयार करायचं असतं. म्हणजे आपल्याला त्याची रूपरेखा आपल्या बुद्धीमध्ये किंवा आपण तयार होते की किती खर्च येईल, तर अशा प्रकारचं हे महत्त्वाचं एक ठिकाणी चॅप्टर असणार आहे. त्यानंतर मग असणार आहे कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनल कंट्रोल पॅनल कोणते कोणते प्रकारचे असतात, आपण जे काय साधारण भाषेमध्ये DP म्हणतो, जे पोलवरती एक बॉक्स बसवलेलं असतं ट्रान्सफॉर्मर त्याला म्हणतात, तिथून आपल्या कंपनीमध्ये केबलद्वारे सप्लाय आणलेला असतो. किंवा आपल्या घरामध्ये जे काही बाहेर आपण पोल बघितलेला आहे तिथून जे केबल आपल्या मीटरपाशी येतं आणि त्यानंतर मग सप्लाय आपल्या घरामध्ये जातो. तर 3-phase सप्लायमध्ये इंडस्ट्रीमध्ये कंट्रोल पॅनल्स असतात, त्या कंट्रोल पॅनलचे
प्रकार काय आहे त्याची माहिती आपल्याला मिळते. शेतामध्ये आपण पाहतो की मोटरला सप्लाय देण्यासाठी स्टार्टर असतो आणि त्या ठिकाणी पोलवरून एक केबल आणलेली असते, वायर आणलेली असते, तो एक पॅनलच आहे, कंट्रोल पॅनल याला म्हणतात. त्याचे कोणते प्रकार आहेत, त्याच्यामध्ये बसबार कशा असतात, बसबारला कशा केबलचं कनेक्शन केलं जातं, आर्थिंग कशी केली जाते, MCB कसे बसवले जातात, याबद्दल डिटेल माहिती आपल्याला कंट्रोल पॅनल या बसधाऱ्यामध्ये बघायला मिळते. त्यानंतर शेवटचं आपल्याला असणार आहे त्याच्यामध्ये प्रोजेक्ट वर्क आहे. शेवटचं आहे प्रोजेक्ट वर्क. तत्पूर्वी आपल्याला अजून एक या ठिकाणी एक DC मोटर, DC जनरेटर यानंतर AC मोटर एक महत्त्वाचा धडा जो आहे तो इथे असणार आहे. AC मोटर, AC मोटर जे काही शेतामध्ये विहिरीमध्ये आपण शेताला पाणी देण्यासाठी ज्या काही मोटर वापरतो त्या सर्व AC सप्लायवर चालतात. 3-phase मोटर आपण त्याला म्हणतो, हे आपल्याला माहिती. त्याचप्रमाणे घरामध्ये सिंगल फेजचे छोटीशी मोटर असते, सिंगल फेज सप्लायवर कार्य करते. त्याचप्रमाणे जे काही फॅन असते, मिक्सर आहे, याच्यामध्ये सिंगल फेज सप्लायवर चालणाऱ्या मोटर्स असतात. त्या संपूर्ण मोटरची माहिती AC मोटर या धड्यामध्ये आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे या मोटर चालू करण्यासाठी आपल्याला स्टार्टर त्याला जोडावं लागतं. त्या स्टार्टरची माहिती मिळते, AC मोटर अँड स्टार्टर. असा एक महत्त्वाचा एक धडा आहे, याची माहिती आपल्याला मिळणार आहे यामध्ये. प्रोजेक्ट वर्कमध्ये जे काय आपण 2 वर्षामध्ये शिकलेलो आहोत तर त्यामध्ये जे काही डोमेस्टिक अप्लायन्सेस असतील तर त्याचे संपूर्ण दुरुस्ती देखभाल याचे काही छोटे छोटे प्रोजेक्ट मुलांना करायचे असतात. जसं सिलिंग फॅन आहे, सिलिंग फॅनची रिवाइंडिंग करणे, खोलणे, दुरुस्ती करणे, मिक्सरची दुरुस्ती करणे, अशा प्रोजेक्ट वर्क जे आहे ते शेवटी मुलांना प्रॅक्टिस म्हणून करायचं असतं. तर अशा प्रकारे मुलांना या दुसऱ्या वर्षामध्ये हे महत्त्वाचे टॉपिक्स असणार आहेत. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिजे. याबद्दल आपले 2 वर्षामध्ये प्रात्यक्षिकास होणार आहेत. या सर्व उपकरणांचं कसे चालू करायचे, दुरुस्ती कशी करायची याबद्दल माहिती मिळणार आहे. थेरी अभ्यासक्रम तर याबद्दल होणारच आहे. आणि प्रत्येक महिन्याला या टॉपिकवरती एक आपली मंथली टेस्ट असते, ती टेस्ट होणार आहे. प्रात्यक्षिकवरतीसुद्धा टेस्ट होते. आणि हे सर्व दुसरं वर्ष संपल्यानंतर मग फायनल एक्झाम, आपली जी वार्षिक परीक्षा असणार आहे ती DGT बोर्डाकडून घेतली जाते. संपूर्ण भारतामध्ये एकच परीक्षा एकाच वेळेस घेतली जाते, सर्व राज्यामध्ये एकच प्रश्नपत्रिका असते. तर ती परीक्षा आपली फायनल हे संपूर्ण दुसरं वर्ष संपल्यानंतर होते. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर मी आशा करतो बघूया आपण. विद्यार्थ्यांनो, मास्कचा वापर करत राहा, घरीच राहा, सुरक्षित राहा, साबणाने नेहमी हात धुत राहा, त्याचप्रमाणे महत्त्वाचं सॅनिटायझर हाताला लावत राहा. काळजी घ्या, सुरक्षित राहा, घरीच राहा आणि महत्त्वाचं अभ्यास करत राहा, अभ्यासाचे व्हिडिओ पाहत राहा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये.